गाण्याने माझी निवड केली. खूप चांगला प्रश्न विचारलाय. मला नेहमी असं वाटतं की कुठलाही चित्रपट माझ्याकडे आला, गाणं आलं किंवा कुठलाही प्रोजेक्ट आला तर ते प्रोजेक्ट मला निवडतं. मी निवडण्याचा प्रश्नच वेगळा आहे, कारण का त्या निवडलेल्या प्रोजेक्ट ते निवडलेलं प्रोजेक्ट जेव्हा माझ्या समोर येतं तेव्हाच मला कळलेलं असतं की हे माझ्यासाठीच आहे. तसं या गाण्याचं झालं. अल्बम सॉन्ग मी कधी केलं नव्हतं आणि जेव्हा मला आशिषने विचारलं, मुळात आशिष पाटीलला इतका चांगला मित्र आहे, त्याने जेव्हा विचारल्यानंतर मला प्रश्न नाही पडला की करावा की नाही करावा. माझं ऍक्च्युअल उत्तर होच होतं, तरी मी त्याला म्हणाले की एकदा गाणं पाठव, मी ऐकते आणि मग तुला सांगते. मी गाणं ऐकलं आणि इतकं सुंदर गाणं प्रशांत नागते यांनी कंपोज केलंय. मी लगेच तातडीने आशिषला फोन केला आणि लाईक मी हे गाणं करते आणि मीच हे गाणं करते. इतकं क्विक डिसिजन होतं ते. अँड आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलं इट इज जस्ट. ओ माय गॉड, बाय द वे हे जे रील्स करतात खूप कठीण काम आहे, खूप वेळ द्यावा लागतो त्याला. आणि मी फार रील्स नाही केल्या, जर तुम्ही माझं इंस्टाग्राम पाहिलं असेल तर त्यातल्या त्यात माझ्या बहिणीबरोबर जितकं मला करता येईल, कुठलाही मराठी चित्रपट आला तर त्यातलं गाणं मला प्रमोट करायला फार आवडतं. सो माझ्या बहिणीमुळे त्यातल्या त्यात मी रील बनवते. पण आता माझं हक्काचं गाणं आलं, सो आता मी माझ्या बहिणीला सांगेन की माझ्याबरोबर रील कर. सो येस, आय ट्राय टू मेक रील्स बिकॉज खूप सारे रील मधले कलाकार आहेत त्या गाण्यामध्ये. प्रयत्न थोडा माझा अजून वाढवणार. तिचा प्लॅन रेडी आहे, हे गाणं पाहिल्यानंतर तिला माझी मंगळागौर करायचीच आहे. असंच नऊवारी नेसायची आहे, सगळ्यांना सांगणार आहे. तर मी तिला एवढंच सांगितलं की आई मी एका दिवसात हे गाणं शूट केलं आणि इतकं नाचलोय आम्ही एका दिवसात पाय धरायला लागले, तर मी तिला रिक्वेस्ट करणार आहे की छोटा कार्यक्रम ठेव जे काय करणार असते, पण मजा येईल. वाय नॉट, जर सगळ्या बायका नऊवारी मिसून एकत्र आल्या आणि मंगळागौर माझी त्यांनी सेलिब्रेट केली तर आवडेल असं. सिद्धला मी सांगितलं तर आहे असं असं गाणं आहे, पण गाणं कसं आहे काय, मी इनफॅक्ट माझा फोटोही पाठवला नव्हता. त्याने मला सांगितलं होतं की पाठव होतं, म्हटलं नाही सरप्राईज होईल. सो आय थिंक जेव्हा टीजर आउट झाला तेव्हा त्याने ते पाहिलं आणि आता वेटिंग की आम्ही कधी रिलीज करतो. त्याला मी महाराष्ट्रन वेशभूषा जास्त आवडते. सो ही वॉज व्हेरी एक्सायटेड अँड ही वॉज लाईक का नाही सांगितलंस मला तुम्ही, नऊवारी नेसली. सो हा त्याला महाराष्ट्रन पेहरावाती खूप जास्त आवडते. मी डान्सला खूप मिस केलं, कारण लग्न झाल्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला गेले होते काही महिने आणि परत आल्यानंतर सिनेमाचं शूट तर सुरू झालेलं, बट डान्स डान्स असं झालं. अचानक हे गाणं आलं, अचानक मला आशिषने विचारलं असंच आहे लाईक येस आय एम डुईंग इट. त्यामुळे मी खूप नाचून घेतलंय. रिटेक्स नाही झाले, पण जिकडे वन टेक होते तिकडे काही रिटेक्स झाले. सो आय वॉज लाईक वन मोर ओके आय डू इट आय डू इट. सो मजा चेहऱ्यावर आमचा बॉन्ड अनेक वर्ष आणि गणपती बाप्पाच्या कृपेने मला असं वाटतं की हे एक नाही अशी अनेक कामं मी आणि आशिषने एकत्र करावी. नुकतंच त्याने आधी चंद्रमुखी या फिल्म मध्ये त्याने कोरिओग्राफी केली होती, आता जी वेब सिरीज होती हिरामंडी त्यात सुद्धा त्याने कोरिओग्राफी केली होती. सो आय सीन हिम इज ग्रोइंग सो फास्ट आणि त्याच्यासोबत असंच काहीतरी मला करायची इच्छा आहे. लेट्स सी दोघांच्या इंडस्ट्रीला कसं क्रिया म्हणतो. आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात आधी त्या गाण्याची लिंक मलाच नाही मिळाली गाण्याची लिंक, पण मी इंडस्ट्री आधी ऑफकोर्स मी सिद्धेशला शेअर करेन ही लिंक. आणि इंडस्ट्रीमध्ये सगळेच वैभव भूषण एव्हरीबडी एव्हरीबडी वॉज माय फ्रेंड त्या सगळ्या टीमबद्दल. वॉट मॅड टीम आहे. आयुष संजीव आहे ह्याच्यात, निक शिंदे आहे, त्यानंतर आकांक्षा आणि अक्षय आहे आणि सगळं एकत्र तश्वी म्हणून एक फार गोड मुलगी आहे. मला शूटच्या दिवशी ती भेटली होती आणि सेटवर मी तिला पाहिलं, ज्या पद्धतीने ती प्रॅक्टिस करत होती मी तिच्या प्रेमात पडले. सो इव्हन गाण्यात पण बघा मी तिला लिटरली उचललंय, मी तिला किस केलंय, मी जवळपास प्रेमात आहे तिच्या, फारच गोड आहे. त्यामुळे एका मॅड टीमचा पार्ट म्हणून आय फील इट्स व्हेरी लक, मजा आली मला लाभ करताना. म्हणजे महिला सक्षमीकरण महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये. आता महाराष्ट्रात सुद्धा लाडकी बहीण लाडकी बहीण हा सुद्धा एक नवीन बहिणींसाठी किंवा महिलांसाठी खास तरतूद आहे.
आणि एकंदरीत जर आपण इंडस्ट्री बघितली मराठी इंडस्ट्री, तर सध्या महिला केंद्रित किंवा महिला केंद्रित अनेक कलाकृती घडताना दिसतात, तरी किती आशावादी आहे महिला कलाकृती? खूपच आशावादी आहे. मग ते कुठलंही क्षेत्र असो, मग ते चित्रपटसृष्टी असो किंवा मेडिकल असो किंवा बिझनेस कुठलाही असो, आय थिंक स्त्रीला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. कारण आपल्याकडे एक अंडरलाईन्ड असं एक नियम आहे की घरचा आवरून मग कामाला जा, जो ऍक्च्युली पुरुषही करू शकतात ते कामं. सो मी माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना समान कामं मिळाली पाहिजे. जितक्या अपॉर्च्युनिटीज पुरुषांना मिळतात तितक्याच स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत, आणि त्या अपॉर्च्युनिटीज स्त्रियांना मिळाल्यानंतर त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. असं नको की अच्छा तुम्हाला ह्या पर्सेंटेजमुळे काम मिळालं, किंवा यु नो आपल्याकडे आहे की एवढ्या एवढ्या जागा महिलांसाठी ठेवल्या त्यामुळे तुम्हाला काम मिळालं. आय थिंक त्या स्त्रीची कपॅबिलिटी पण तेवढी आहे म्हणून तिला ते काम मिळालं असेल. सो जिथे कुठे ज्या ज्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत त्याला रिस्पेक्ट मिळावा, दॅट्स ऑल आहे. आय लव्ह इट. आणि माझं भयंकर म्युझिकवर प्रेम आहे, मग ते गाणं कुठलंही असो, सिनेमातलं असो किंवा एखाद्या सिरियलचं असो किंवा अल्बमचं असो, म्युझिकवर माझं प्रचंड प्रेम असल्यामुळे ज्या क्षणाला मला गाणं आवडलं त्या क्षणाला ते माझं गाणं असतं. आता ग बया सिनेमा आणि आता नाच ग बया, आय थिंक देर इज सम कनेक्शन बिटवीन बया वर्ड आणि ज्या पद्धतीने या सगळ्यांनी पी आर केला होता की कोण ही बया, नक्की कोण ही बया. सो मीच एक्सायटेड होते, मी लिहू का, मी आहे, सो क्यूट. आणि मला खूप छान वाटतं हा प्रवास बघताना. थँक्यू.